इंदापूर तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसने निष्ठावंत व एकनिष्ठ असलेले तसेच 20 वर्ष मंत्रीपद भोगलेले राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची इंदापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. इंदापूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार दत्तात्रय भरणे किंवा जिल्हा परिषदेचे बांधकाम आरोग्य सभापती प्रवीण भैया माने यांना विधानसभेसाठी निवडणुकीत उतरणार आहेत. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.